मिरजेतील नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत अरबी उर्दू मराठी स्कूल अंजुमन उर्दू शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी भाजी बाजार भरवला. या भाजी बाजाराचे उद्घाटन सांगली मीडिया कम्युनिकेशन सिनियूचे संचालक व संस्थेचे सचिव नुरुल अमीन भोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शालेय मुलांना रोजच्या जीवनातील व्यवहाराचे ज्ञान व्हावे तसेच सर्व पैशाच्या व्यवहाराची माहिती मिळावी यासाठी अरबी उर्दू मराठी स्कूलच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी भाजी बाजार भरवण्यात आला होता. या भाजी बाजाराला विद्यार्थ्यांसह पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. यावेळी माजी नगरसेविका आयेश नायकवडी, जावेद मोमीन, अमीर हमजा सौदागर, अमील हलीमा आपा यांच्यासह शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नायकवडीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट अंतर्गत अरबी उर्दू मराठी स्कूल मिरज व अंजुमन उर्दू प्रायमरी स्कूल मिरज यांच्यातर्फे शैक्षणिक वर्ष 2023-24 या सालामधील आज हा आमचा शैक्षणिक उपक्रम म्हणून शेवटचा उपक्रम आहे, तो म्हणजे आठवडा बाजार. आणि या आठवडा बाजारासाठी आमच्या AUM एज्युकेशन सोसायटीचे सचिव माननीय नूर अमीन भोकरे शेठ यांनी उद्घाटन केलं. तसेच माजी नगरसेविका आयशा बाबी व त्यांच्यासोबत हालिमा आपा यांनी या आमच्या उपक्रमास भेट दिली. त्याचप्रमाणे आझाद शिक्षण संस्थेचे सचिव जावेद मोमीन सर व AUM एज्युकेशन सोसायटीचे संचालक अमीर आमच्या सौदागर सर, अन्सार लतीफ सर, याचबरोबर आमच्या अंजुमनचे मुख्याध्यापक व मी स्वतः राजकान मधला हे सर्व आम्ही या ठिकाणी उपस्थित होतो. लहान मुलांना व्यवहार ज्ञान व बाकीचे आर्थिक व्यवहार कसे असतात हे समजण्यासाठी हा उपक्रम दरवर्षी आम्ही राबवतो. मागच्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्हाला पालकांच्याकडून व सर्व विद्यार्थ्यांकडून भरघोस असा प्रतिसाद मिळत आहे. आपण या ठिकाणी उपस्थित सर्व पालक व सर्व सहभागी विद्यार्थी या सर्वांचं मी आमच्या शाळेतर्फे संस्थेतर्फे सहर्ष स्वागत करतो. व त्यांनी या ठिकाणी आपले स्टॉल मांडले, आमच्या आठवड्या बाजाराला भेट दिली, त्याबद्दल त्यांचा आभार देखील मानतो. तसेच आमच्या NGIचे अध्यक्ष व आमच्या अभिवृद्धी मराठीचे चेअरमन माननीय माजी नगरसेवक गिरीश नायकूट साहेब यांचं आम्हाला या ठिकाणी या निमित्तानं मोठं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, त्याबद्दल मी त्यांचा देखील आभार आहे.